जुन्या पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील देहू रोड येथे पुलाचं उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते 3 फेब्रुवारीला करण्यात आलं. नेहमीप्रमाणे मंत्री हे कार्यक्रमस्थळी 1.5 तास उशिराने आले. त्यांच्या हस्ते फीत कापून नारळ फोडून पुणे मुंबई जुना महामार्गावरील उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. दरम्यान पुलाच्या उद्घाटनाला 3 दिवस पूर्ण होऊनही अद्यापही या पुलावरून गाड्यांची वाहतूक सुरू नाहीये. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला पुलांच्या उद्घाटनाची घाई झाली आहे असंच म्हणावं लागेल, कारण अद्याप पुलाचे काम देखील पूर्ण झालं नाहीये. तसं देवरोडकरांसाठी खूप चांगली गोष्ट आहे, पण जो पूल झालाय तो अजून अर्धवट याच्यामध्ये आहे, तो अजून कम्प्लीट झालेला नाही आहे. कारण जो रेल्वेच्या वरती जो ब्रिज आहे त्याचं काम अजून चाललेलं आहे, आणि पुलावरनं ज्या गाड्या गुरुद्वारा साईडनी येत आहेत त्या एकदम फास्टमध्ये येत आहेत, आणि त्या फास्टमध्ये आल्यामुळं त्या वरच्यावरती त्या रेल्वेच्या ब्रिजवर कोंडी होत आहे. पासून रेल्वे ब्रिज पण पूर्ण झालेला आहे. रेल्वे ब्रिजच्या वरचा जे ब्रिज आहे पुलाचं काम अजून झालेलं नाही आहे. कमीत कमी हे तर 2-3 महिने काम पूर्ण होणार नाही. हा एक ज्या वेळेला पुण्याकडे जात असताना आता 3 स्पीड ब्रेकर लागलेले आहेत. जर तांत्रिकदृष्ट्या ते योग्य असतील तर ओके आहे, पण जर शक्यता एखाद दुसरा स्पीड ब्रेकर काढून जर वाहतूक सुरळीत होणार असेल तर तसंही करण्याचा विचार नक्कीच संबंधितांनी करावा. निगडी या पुलाचं आज उद्घाटन झालेलं आहे. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी होती, आणि या पुलामुळे या भागातल्या सगळ्यांचीच गैरसोय दूर होणार आहे. आणि जवळपास 6.5 किलोमीटर हा पूल आहे, आणि अगदी निर्धारित वेळेमध्ये हा पूल झालेला आहे. त्यामुळे या भागातल्या सर्वांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे.